दरोडा प्रतिबंधक गुन्हे शाखेला सराईत खरफोडी गुन्हे करणारा गुन्हेगार अर्जुन अशोक पाटील याला हडपसर येथे जेरबंद करण्यात यश आलं आहे. या आरोपीने आर्मी अधिकाऱ्याच्या घरी पिस्टल, 2 मॅगझिन आणि 10 राऊंड चोरी केल्याचं मागेच निष्पन्न झालं होतं. यावेळी आरोपीकडनं 17 तोळे सोन्याचे दागिने तसंच 5 लाखांच्या मौल्यवान वस्तू, वेगवेगळ्या गुन्ह्यातील LCD टीव्ही, साऊंड सिस्टीम, घड्याळ, सायकल, 9 मोबाईल फोन, मारुती इको कार, होंडा सिटीची डिओ मोपेड असा जवळपास 10,13,000 माल हस्तगत करण्यात आला. सदर आरोपी हा लहानपणी आर्मी क्वार्टर्स मध्ये राहिला असल्यामुळे त्याला या भागाची चांगली माहिती होती. तो आर्मी आणि वायुदलाच्या निवासी ठिकाणाची दिवसा पाहणी करत असे आणि रात्री कटरच्या सहाय्याने घराचं लॉक तोडून घरफोड्या करत असे. या आरोपीवर घरफोडीचे तब्बल 26 गुन्हे दाखल आहेत. याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त PR पाटील यांनी दिली. अर्जुन अशोक काकडे वय 25 वर्षे राहणार हडपसर हा आरोपी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे, अनिल पाटील, एपे गवळी आणि त्यांच्या टीमने अटक केलेला आहे. त्याच्याकडून साधारणपणे 16 गुन्हे हे घरफोडीचे उघडकीस आलेले आहेत. या 16 गुन्ह्यातला 19,13,000 मुद्देमाल त्याच्याकडून आज जप्त केलेला आहे. गेल्या 1.5 महिन्यापूर्वी बानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका रिटायर्ड आर्मी ऑफिसरचे एक पिस्टल चोरले गेले होते आणि त्या अनुषंगानं तपास करताना आम्हाला या आरोपीचा माग काढावा लागला आणि त्याच्यामध्ये यानं बऱ्याचशा घरफोड्या केल्याचं एक निदर्शनाला आल्यानंतर आम्ही त्याला अटक केली आणि त्याच्याकडून या सगळ्या 16 घरफोड्या उघडकीला आणलेल्या आहेत. या आरोपीवरती यापूर्वीच्या 26 घरफोड्या दाखल आहेत. पुणे आणि परिसरामध्ये त्याचं वास्तव्य गेल्या काही दिवसापासून होतं आणि वेश बदलून तो राहत होता. काही दिवस तो आग्र्यालाही राहिलेला आहे आणि तिकडच्याही काही घरफोड्या या निमित्तानं उघडकीला येत आहेत. त्याच्याकडून एक इको कार, एक मोपेड, 9 मोबाईल्स, 2 TV, त्यानंतर इतरही बराचसा कॅमेरा वगैरे, बरेचसे बराचसा किमती मुद्देमाल त्याच्याकडून रिकव्हर केलेला आहे. असा एकूण 10,13,000 मुद्देमाल याच्याकडून जप्त करण्यात यश आलेलं आहे. अशा प्रकारे घरफोडीच्या गुन्ह्यातल्या एका महत्वाच्या आरोपीला क्राईम ब्रँचनी नुकतीच अटक केलेली आहे आणि बरेचसे गुन्हे त्याच्याकडून उघडकीला आणलेले आहेत.